रामकृष्णरी मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आज मी तुम्हाला स्लीव्ह डिझाईन दाखवणार आहे खूप सुंदर अशी त्यासाठी बघा मी हे जे पॅच आहेत ते बनवून घेतलेले आहेत तर हे जे बेबी पावलं आहेत छोटे छोटे पावलं ते मी कशा प्रकारे बनवून घेतले त्याच्यावर मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही नशेल बघितला तर नक्कीच बघा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ठीक आहे आता इथं आपण आस्तरच्या वरती बघा अशा प्रकारे मी मार्किंग करून घेत आहे वरून दीड इंचावर मार्किंग केली चार साडेचार म्हणजे पाच इंचापर्यंत मी असं मार्किंग करत इथं आता आपण पाचच्या ने मी अडीच वर पॉइंट दिला परत असा अडीच घेतलेला आहे की जेणेकरून परफेक्ट गोल आपल्याला इथं मिळायला हवा ठीक आहे अशा प्रकारे आपण पॉइंट देत छान असा गोल आकार तयार करून घेणार असा व्यवस्थित बघा हा जो पायाचा ठसा आहे तो आपल्याला ह्या गोलमध्ये अटॅच करायचा आहे त्यासाठी मी चेक करून पाहत आहे की आपलं बरोबर येत आहे का तर एकदम परफेक्ट येणार आहे बरोबर जसा मी गोल मार्क केला तसाच मी कट करून घेणार आहे दोन्ही बाया सेम एकच वेळी आपण कट केल्या सारखा आकार यायला हवा त्यासाठी हे आपलं मेन कापड आहे त्याला शिद ठेवलेलं आहे मी शिध्या कापडवर आपण बाही अशा पद्धतीने पलटून घेणार आहेत आता आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम आपण गोलवरती टीप टाकणार आहेत जो काही आपला गोल आहे त्याच्यावरच आपल्याला टीप टाकायची आहे कापड शिद आहे आणि त्याच्यावरून अस्तर ठेवलेलं आहे संपूर्ण गोलाकारावरती आपल्याला छानपैकी अशी मस्त टीप टाकायची आहे ओके आता टीप टाकून झाल्यानंतर आपण आतमधील जो वेस्टेज कापड आहे तो कट करणार आहेत आणि संपूर्ण राऊंड शेप वरती जसं की गोल आकार आहे तर आपल्याला संपूर्ण गोलाकारावर कट लावायचे आहेत छोटे छोटे कट लावून घ्यायचे हवं तर तुम्ही इथं कॅन्डवेजचा सुद्धा वापर करू शकता पण मी न कॅनव्हेज लावताच अशाच पद्धतीने त्याला फोल्ड करणार आहे बघा संपूर्ण कट लावून झाल्यानंतर अस्तर आपल्याला आतमध्ये टाकायचा आहे आणि हा जो राऊंड शेप आपला तयार झाला गोलाकार तिथं आपण दाबटिप टाकणार आहेत बघा दाबटिप टाकून झालेले आहे आता आपले हे जे स्लीव्हच्या खाली जो काही एक्स्ट्राचा कापडा आहे अस्तरच्या खाली तुम्ही कट केला आणि आता आपल्याला काय करायचं आहे खालची बाजूसुद्धा फोल्ड करायची आहे तर कशा पद्धतीने असं बघा रोल करत आपल्याला असं पलटवायचं आहे जशी आपण क्रॉसपट्टी लावून घेतो अल्टरची तशीच आपल्याला ही जी बाही आहे त्याची फिटिंग करायची आहे की जेणेकरून खालचीसुद्धा बाजू आपली फिनिशिंगची इथं येणार आहे ठीक आहे अशा प्रकारे टिप टाकत आपण त्याला असं बाहेर काढणार आहेत म्हणजेच आपली बाही इथं तयार झालेली आहे बघू शकता की ते फिनिशिंगमध्ये बाही तयार झाली आता आपण कॉन्ट्रॅक्टमध्ये नेट घेतलेला आहे ज्या रंगाचा आपला ब्लाउजला सेड आहे खाली त्याच रंगाची मी नेट घेतलेला आहे ग्रीन कलरमध्ये आता हे जे नेट आहे ते आपण अशा पद्धतीने ह्या गोलच्यामध्ये अटॅच करणार आहेत आजूबाजूला पिना लावून घ्यायच्या व्यवस्थित आणि मग आपल्या स्टिचिंगने याला स्टिचिंग करायचं आहे छानपैकी उसल नको पडायला याची काळजी घेत आपल्याला व्यवस्थित असं बघायचं आहे बघा आता मी टीप टाकून घेतली पिना लावलेला काढायच्या हा जो काही नेटचा एक्स्ट्राचा कापडा आहे मागच्या बाजूला तो आपल्याला कट करायचा आहे आता आपण काय करणार आहेत हा जो काही गोल आहे तिथं आपण लेस लावून घेणार आहेत संपूर्ण गोलवरती लेस लावणार आहेत आपण लावली गेली लेस आता इथं आपण हे पॅच चिपकवून घेणार आहेत चाहेत। आने ठीक, ठीक आहे फेविकॉलच्या मदतीने चिपकून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण सुई धाग्याने सुद्धा याला ठिकठिकाणी टाके टाकून घेणार आहेत तर अशा पद्धतीने मी तुम्हाला ही स्लीव्ह डिझाईन दाखवलेली आहे हे जे ब्लाउज आहे ते बेबी शॉवर कार्यक्रमासाठी माझ्याकडे कस्टमरने टाकलेला आहे म्हणजे ओटीबराच्या कार्यक्रमासाठी हे ब्लाऊज ते शिवून घेत आहेत तर मैत्रिणीनं शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कळवा कमेंटने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकून क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छानशा व्हिडिओत धन्यवाद